मुलानो आज आपण येता चौथी भागाकार म्हणजे डिवाइड. आता या ठिकाणी याच्या 84 ला 4 ने भागले भागाकार आपण आज पाहणार आहोत. 84 ला 4 ने भागणार आहोत. इथे 36 ला 4 ने भागणार आहोत आणि 58 ला 3 ने भागणार आहोत आणि 28 ला 4 ने भागणार. म्हणजे या 84 ची 4 मध्ये समान वाटणी करावी लागेल. या 36 ची 4 मध्ये समान वाटणी, ही 58 ची 3 मध्ये समान वाटणी आणि 21 ची 4 मध्ये समान वाटणी. आता ह्याला हे जे 4 आहे या 4 ला डिवायझर म्हणतात आणि मराठी मध्ये भाजक, याला इंग्रज मध्ये डिवायझर आणि मराठी मध्ये भाजक. आणि ही 84 जी आहे ज्या संख्येला आपण भागतो त्याला डिविडेंड असं नाव आहे. आणि जो भागाकार येईल त्याला क्वोशंट असं नाव आहे. आणि इथं भागून झालं की तुमचं जी बाकी येते त्याला रिमाइंडर असं बघूया. आता ह्याचा प्रत्येकाचा भाग बघूया. आता पहिला अंक 8 आहे, पहिलं युनिट 4 आणि 10 8 आहे. तर 4चा विभागणी भाग देताना 4च्या टेबलवरून 4 2 8 मग हे 8 मधून 8 गेले, मायनस केलं 0 आलं. मग हे 4 आहे ते उतरून इथे घेतलं, 4 1 4. आता पाड्यावरून डायरेक्ट बघा, ही 36 आहे आणि पाड्यावरून आपल्याला डायरेक्ट त्याचं उत्तर डायरेक्ट ह्याला केलेलं आहे. 4 9 36 म्हणजे हा 4चा आणि हा 9चा गुणाकार इथे केलेला आहे आणि इथे संख्या ती लिहिलेली आहे. 4 9 36 4 9 36 म्हणजे ते लिहिले आणि ही वजाबाकी 6 मधून 6 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. आता पुढचा भाग आता बघूया. या ठिकाणी 58 आहे, युनिट 8, 10 5. आता पहिला अंक बघितला तर 5 आहे, म्हणजे 3 पेक्षा ही मोठी संख्या आहे. 3 1 3 3 1 3 5 3 गेले 2 राहिले. ही उतरून हे 8 घेतलं आपण इथे. 3 9 27. आता हे उतरून घेतल्यानंतर आपली संख्या काय झाली होती, 8ची हे 8 झालं होतं आणि हे 5 3 गेल्यावर 2 राहिली होती, म्हणजे 28 संख्या झाली होती. म्हणून 3 9 27. आता या 28 मधून 27 वजा घालवायची, म्हणजेच 8 मधून 7 गेलं, 1 राहिलं. आता बघा, 8 मधून 7 गेले 1 राहिलं आणि 2 मधून 2 गेलं 0 राहिलं. आता असं पुढचं पाहूया. आता 21 त्याला भागायला 4 आहे आणि पहिला अंक पहिला तर तिथं 2 आहे आणि इकडं ज्याने भागणार आहे आपण त्याला 4 आहे. मग 2ला भाग जाणार नाही म्हणून आपण डायरेक्ट काय करायचं, 0चा भाग देऊन टाकायचा. 4 0 r 0 म्हणून इथं पण 0 आलं आणि इथे पण मायनस करताना 0 आलेला आहे. म्हणून हे 2तून 0 गेले 2, हे 1 उतरून घेतलं, 21 संख्या झाली. आता 4चा पाडा 5 पर्यंत करायचं. 4 5 20 म्हणजे इथं 1 राहिलं, 1तून 0 गेलं 1, 2तून 2 गेले 0. ते डिवायझर आहे 9 आणि डिव्हिडेंट आहे 0. आता ह्या 0ला भाग घ्यायचा कसा, तर कुठल्याही संख्येने जेव्हा 0ला आपण भाग देतो त्यावरती त्याचा भागसुद्धा 0 येतो.
नाइन जेरो आर जेरो म्हणून झिरोतून झिरो गेले झिरो राहिले. आता पुढची संख्या पाहूया एटी. त्याला एटी चौघामध्ये डिवाइड करायचे आहे. पहिला अंक आठ आहे आणि ही चार आहे. टेबल बोला फोर टू आर एट, आठमधून आठ गेले झिरो आणि ही झिरो उतरून घ्यायची इथं झिरो संख्या तयार झाली. मग झिरोला कसं आपण दिलं तर वरती मग झिरो आणि इथं इथे पण झिरोचा भाग जाईल. फोर झिरो आर झिरो म्हणून मायनस करताना झिरोतून झिरो गेले झिरो, उत्तर झिरो आलं. तर अशा प्रकारे तुम्हाला झिरोचा भाग किंवा हे सगळ्या क्रिया करायच्या आहे. पान नंबर 36, पान नंबर 36, 37 आणि 38 एवढी उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत.